हॅलो डिअर स्टुडंट्स इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आहे असं मानलं जातं अर्थातच ते बरोबर देखील आहे कारण या परीक्षांमध्ये तुम्हाला काय मार्क्स मिळतात याच्यावरती तुमच्या आयुष्याची पुढच्या वाटा ह्या ठरल्या जातात त्यातल्या त्या दहावीनंतर काय तुम्ही करिअर चूज करणार हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावरतीच तुमचं पुढचं करिअर हे डिपेंड करतं या टर्न टर्नवरती तुमचा एखादा चुकीचा निर्णय हा तुमच्या आयुष्यातली काही महत्त्वाची करिअरची वर्षे ही वाया घालवू शकतो सो so, ह्या स्टेजला करिअर निवडताना तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आज थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत करिअर निवडताना कोणत्या पाच गोष्टींचा विचार तुम्ही पहिल्यांदा केला पाहिजे त्या आपण आज डिस्कस करणार आहोत त्या पाच गोष्टींमधली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमची आवड आणि इच्छा स्टुडंट्स दहावीनंतरचं करिअर हे बरेचदा मुलांच्या ऐवजी मुलांना काय कळतं म्हणून मुलांचे पेरेंट्स ठरवतात आणि ते ठरवताना काय क्रायटेरिया यूज केला जातो रे की माझ्या अमुक अमुक मित्राचा किंवा मैत्रिणीचा मुलगा किंवा मुलगी या फॅकल्टीमध्ये तिने ॲडमिशन घेतलं म्हणून तू जायचंस किंवा तुम्ही देखील माझा मित्र किंवा माझी मैत्रीण या फॅकल्टीला जाती आहे सो मी तिकडं ॲडमिशन घेणार प्रकारे न विचार करता खरोखर तुम्हाला त्या साईडमध्ये करिअर uh, करायला आवड आहे का इंटरेस्ट आहे का हे नक्की तपासून बघा कारण बरेचदा काय होतं कुणीतरी तिकडं आहे म्हणून आपण ॲडमिशन त्या साईडला घेतो आणि नंतर जेव्हा खरोखर जेव्हा अभ्यासक्रम आपण सुरू शिकायला सुरू करतो मग तेव्हा आपल्याला जाणवतं अरे यार हे नाही झेपत आहे आपल्याला आणि मग परत आपली जिथं आवड आहे त्या भागात आपण ॲडमिशन घेतो आणि उगाच आपल्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षे वाया जातात सो पहिल्यांदाच व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या जिथं तुम्हाला करिअर करायचं आहे तिथं पैसे मिळवणं हा एक हेतू तर असतोच परंतु आयुष्यभर आपल्याला त्या फील्डमध्ये काम करायचं असतं आणि म्हणूनच कुणी को तिथं जात असेल म्हणून न त्या बाजूला न जाता तुमची आवड ही नक्की तपासून बघा त्यानंतरचा जो पार्ट येतो तो, तो म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास विद्यार्थ्यांनो एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी स्पेसिफिक अशा व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांची गरज असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे तर त्यासाठी आवश्यक असणारी शरीरयष्टी म्हणा नेतृत्व गुण म्हणा धाडच म्हणा असे वेगवेगळे गुण ह्या त्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये लागतात मग ज्या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी कोणते स्पेसिफिक असे गुण लागतात ते तपासून बघा आणि मुळात ते गुण आपल्यात आहेत का हे एकदा नक्कीच तपासून बघा ज्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होणार आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे यशस्वी व्यक्ती आहेत त्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या यशस्वी व्यक्ती त्यांच्याशी एकदा बोलून घ्या स्टुडंट्स uh, बरेचदा आता ह्या सोशल मीडियामुळे खूप सारे एक्सपोजर आणि खूप सारे व्यक्तींशी आपण इझिली कॉन्टॅक्ट करू शकतो याचा फायदा करून घ्या तुम्हाला जेव्हा एखाद्या स्पेसिफिक क्षेत्रात करिअर करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे तर आधी त्या क्षेत्रामध्ये करिअर केलेले जे uh, सक्सेसफुल अशी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा थोडासा स्टडी करा त्यांच्याकडून गायडन्स आहे का बघा त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला पुढं जाण्यासाठी काय काय करावं लागेल ह्याच्याबद्दल त्यांना माहिती विचारा प्रश्न विचारा आणि मग त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या त्यानंतर पुढचा जो येतो तो म्हणजे एवढं सगळं करूनही आपल्याला अजून कन्फ्युजन होतं आहे की मी काय करिअर चूज करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्या करिअर काउन्सिलर्स जे असतात स्टुडंट्स त्याचा तुम्ही देखील सल्ला घेऊ शकता त्यांच्याकडे स्पेसिफिक अशा टेस्ट असतात की ज्यांचा यूज करून ज्याला आपण कल चाचणी असं म्हणतो या कल चाचण्यांचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या इंटरेस्ट किंवा तुम्ही पोटेन्शियल्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगतात आणि की ज्याचा यूज तुम्हाला करिअर डिसाईड करण्यासाठी हा होऊ शकतो शिवाय वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजबद्दल देखील त्यांना माहीत असतं सो so, हा एक चांगला ऑप्शन आहे आणि सगळ्यात महत्वाची पाचवी जी वस्तू आहे किंवा पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची निर्णय क्षमता स्टुडंट्स मगाशी जसं सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला की आई बाबा सांगतात मित्रमैत्रिणी सांगतात म्हणून एखादं करिअर चूज करण्याच्या ऐवजी तुमची आवड तुमचे पोटेन्शियल काय आहे तुम्हाला तिथं काम करायला आवडेल का स्वतःच्या आयुष्याचे निर्णय हे स्वतः घ्या आणि ते निर्णय चुकीचे न ठरवता ते बरोबर ठरवण्याचं एक पोटेन्शियल स्वतःमध्ये दे डेव्हलप करा थोडक्यात ह्या पाच गुणांचं किंवा पाच ह्या गोष्टींचं सार जर सांगायचं झालं तर स्वतःचाच अभ्यास करा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करा आणि तुम्ही करिअरच्या वेगवेगळ्या वेग वेग ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा अभ्यास करा ह्या दोन्ही अभ्यास करून मग तुम्ही पुढे जाऊन काय करिअर चूज करणार आहे हे ठरवा ही माहिती जी आहे आपण एक सिरीजच बनवतो आहे ह्याच्यावरती याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये जाऊन तुम्ही काय काय करिअर करू शकता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माहिती कशी वाटते हे नक्की मला कळवा आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पाठ घेऊन आपण भेटणार आहोत